नागपुर तहसील पुलिस ने फिर एक कुख्यात अपराधी जिसे नागपुर शहर से तड़ीपार किया गया था, उसने नागपुर शहर में आकर हत्या और डकैती को अंजाम दिया था। तहसील पुलिस को जानकारी मिली थी कि कुख्यात अपराधी संतोष गौर तहसील पुलिस स्टेशन हद में घूम रहा है। आखिर 6 तारीख की रात आरोपी संतोष गौर को पकड़ने में तहसील पुलिस को कामयाबी मिली। लगातार तहसील पुलिस को अपराधी को पकड़ने में कामयाबी मिलती जा रही है। तहसील पुलिस को गुप्त जानकारी मिली थी कि हत्या घरफोड़ी का आरोपी संतोष रतनलाल गौर तहसील एरिया में घूम रहा है। कुख्यात अपराधी को पकड़ने के लिए तहसील पुलिस ढूंढने में लग गई। आखिर 6 तारीख की रात को नाल साहब चौक के पास हीरो होंडा बाइक पर दो लोग नजर आए। पुलिस को देखते ही बाइक लेकर दोनों लोग भागते खड़े हुए, लेकिन पुलिस ने पीछा करके गांजा खेत चौक के पास दोनों आरोपी को पकड़ा। सतीश गौर के पास से पुलिस ने गुप्ती और शाहरुख खान वल्द हनीफ खान के पास से छोटी तलवार मिली। दोनों बड़ी घटना को अंजाम देने की योजना बनाकर खड़े थे। आरोपी शाहरुख खान एमपी छिंदवाड़ा कापसी का निवासी है। पुलिस स्टेशन तहसील अंतर्गत कुख्यात आरोपी सतीश रतनलाल गौर याला नागपूर शहरातून आणि नागपूर जिल्ह्यातून तड़ीपार केले होते। काल आम्हाला खबर मिळाली की हा तड़ीपार इसम खदान भागात फिरत आहे। त्या खबरेची माहिती घेऊन आम्ही PSI वाघ आणि हेड कॉन्स्टेबल प्रमोद शनिवार यांना त्यांच्या पथकासह पाठवले असता एका पांढऱ्या रंगाच्या होंडा कंपनीच्या मोटरसायकलवर सतीश रतनलाल गौर आणि शाहरुख खान वल्द हनीफ खान हे नालसाहेब चौकात त्यांना मिळाले। त्यापैकी सतीश रतनलाल गौर त्याला नागपूर शहरातून आणि जिल्ह्यातून तडीपार केल्याने त्यांना पोलीस स्टेशनला आणले आणि त्यांची झडती घेतली असता त्यांच्या गाडीमध्ये आणि त्यांच्याजवळ एक तलवार, एक गुप्ती आणि खिशात 4,000 रुपये मिळाले। सदरचे आरोपी त्यांना नागपूर शहरात आणून जिल्ह्यातून तडीपार केले असताना त्यांना इथे येण्याचे कोणते कारण नव्हते म्हणून संशय वाढले आणि त्यांचे आम्ही त्यांना विचारपूस केली असता दिनांक 2 ऑगस्ट 2020 रोजी रात्री पाऊस असताना दादरापूर टिमकी येथील कुणाल युवराज निखाळे यांचं किराणा दुकान फुटलेलं होतं। त्यासंदर्भात पोलीस स्टेशन तहसील येथे अपराध नंबर 412/20 कलम 454 457 300 विचार भादवी आहे। ह्या गुन्ह्यात त्याने कबूल केले की सदरचा गुन्हा त्यांनीच केला दोघांनी मिळून, आणि त्या गुन्ह्यातील चोरीस गेलेले पैसेसुद्धा आपण त्यांच्याकडून हस्तगत केलेले आहे। अशा प्रकारे आतापर्यंत आपण 44,400 रुपयाचा माल हस्तगत केलेला आहे। आणि मुख्य म्हणजे यातील जो तडीपार आरोपी आहे सतीश रतनलाल गौर हा सुमारे 5-6 महिन्यापूर्वी पोलीस स्टेशन लकडगंज येथे मस्कासात पुलावर जो खुनाचा गुन्हा दाखल झाला होता, मर्डर झाला होता, त्या संदर्भात पोलीस स्टेशन लकडगंज येथे अपराध नंबर 74/2020 कलम 302-334 नोंद आहे। त्या गुन्ह्यात तो घटनेस्थळापासून फरार होता। आमची कारवाई झाल्यानंतर सदरचा आरोपी आम्ही पोलीस स्टेशन लकडगंजला हँडओव्हर करू। आणि ह्या तडीपार कालावधीमध्ये पुन्हा सदरच्या आरोपींनी किती गुन्हे केले याचा शोध घेण्याकरता आम्ही विद्यमान कोर्टाने त्यांचा पिसार घेतलेला आहे आणि अशाच प्रकारचे गुन्हे उघडकीस येतील अशी आम्हाला दाट शक्यता आहे। दोन्ही आरोपी पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवर कुख्यात आहेत। चोरी, जबरी चोरी आणि दुखापतीचे अनेक गुन्हे त्यांच्यावर आहेत। त्याच्यामुळे नक्कीच एक मोठा गुन्ह्याला आम्ही प्रतिबंध केलेला आहे आणि जे काही गुन्हे घडले असतील तेसुद्धा उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे। आरोपी संतोष गौर तड़ीपार रहने के बाद भी लकड़गंज में हत्या कर फरार हो गया था। उसके बाद से लकड़गंज पुलिस उसे ढूंढ रही थी। लकड़गंज पुलिस के हाथ तो आरोपी नहीं लगे, लेकिन तहसील पुलिस ने आरोपी को पकड़ने में कामयाबी हासिल की। कैमरा पर्सन दिनेश सातपुते के साथ रितेश बोरकर, 24/7 नागपुर।